हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओत आपण दिवाळी अष्टमी ते अमावस्यापर्यंत लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा कशी करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया। दिवाळीचा काळ हा माता लक्ष्मीच्या सेवेचा अतिउच्च असा काळ मानला जातो। यावर्षी 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आपल्याला करायचे आहे। मग माता लक्ष्मीची सेवा कधी सुरू करायची हा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला असेलच। माता लक्ष्मीची सेवा सुरू करायची ती म्हणजे अष्टमीला, म्हणजेच 5 नोव्हेंबर 2023 रोजी। अष्टमी ते अमावस्या म्हणजेच 12 नोव्हेंबरपर्यंत या काळात आपल्याला माता लक्ष्मीची अतिउच्च प्रतीची अशी सेवा करायची आहे। जी सेवा केल्यानंतर अलक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल किंवा निवारण होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल। कारण अलक्ष्मीचा ऱ्हास झाल्याशिवाय माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। जी काही अलक्ष्मी असते ती बाहेर पडल्याशिवाय माता लक्ष्मी आपल्या घरात येणार नाही। दीपावलीमध्ये अष्टमी ते अमावस्या माता लक्ष्मी सेवा कशी करायची, कोणती स्तोत्र मंत्र पठण करायचे, त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते कुठे मिळेल, हवन कसे करायचे आणि अष्टमी अमावस्येला ही सेवा कशी करायची, याचे महत्त्व काय, फायदे काय, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर चॅनलला तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्यापैकी बरेचसे जण दरवर्षी अष्टमी ते अमावस्या ही सेवा करत देखील असाल, तुम्हाला माहिती देखील असेल। आपण साधारणतः दिवाळी धनत्रयोदशीपासून सुरू करतो, परंतु दिवाळीची सुरुवात अष्टमीलाच असते। कारण अष्टमी ते अमावस्ये या दरम्यान आपण ही सेवा केली तर आपल्या घरातील अलक्ष्मी जाऊन माता लक्ष्मी आपल्या घरातील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रवेश करते। आता ही अलक्ष्मी म्हणजे काय बरं हा प्रश्न पडलेला असेल, तर अलक्ष्मी म्हणजे ज्या घरामध्ये अस्वच्छता असेल, ज्या ठिकाणी आध्यात्मिक सेवा केली जात नाही, ज्या कुटुंबामध्ये सतत भांडणं कलह, त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये गृहलक्ष्मीचा महिलेचा सतत अपमान केला जातो, तिला शिवाय शाप दिले जातात किंवा एखाद्याला पितृदोष असेल, घरामध्ये दोष असेल, वास्तुदोष असेल, अशा ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो। दीपावलीच्या अगोदर आपण काय करतो बरं, सध्या आपलं काय सुरू आहे, घर स्वच्छ करणं, घराला रंगकाम करणं, सगळं नीटनेटकं करणं, साफसफाई हे सुरू आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला ही सेवा करायची असते। आपण ही सेवा केल्यानंतर अलक्ष्मीचा आपल्या घरातून ऱ्हास होतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। तर पूजेसाठी किंवा सेवेसाठी काय लागणारं साहित्य आहे ते आपण बघूया। अष्टमी ते अमावस्या ही जे काही साहित्य लागेल ते दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर त्या ठिकाणी हा एक संच बॉक्स तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होईल। तर तो संच बॉक्स तुम घरी घेऊन यायचा आहे, या सेवेसाठी लागणारं साहित्य मिळून जातं। समजा आपल्याला हा बॉक्स साहित्य नाही मिळालं तर मग काय करायचं, आपल्याला या सेवेसाठी महत्त्वाच्या 3 वस्तू लागणार आहेत। पहिली वस्तू पिवळी मोहरी, दुसरा कमळगट्ट्याचे 16 मणी आणि तिसरा विभूती अंगारा किंवा रक्षा। या 3 महत्त्वाच्या वस्तू आपल्याला सेवेसाठी लागणार आहे। जर तुम्हाला केंद्रात नाही मिळाले तर तुम्ही बाहेरून ह्या वस्तू घेऊ शकता। आपण घरात जी रोज अगरबत्ती लावतो देवाऱ्यासमोर तिचा जो अंगारा असतो तो अंगारा देखील आपण घेऊ शकतो। आपल्या जवळपास कुठे स्वामी समर्थ केंद्र असेल, एखादं मंदिर असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही यज्ञाची विभूती किंवा त्या ठिकाणच्या अगरबत्तीचा अंगारा असतो, रक्षा असते, ती देखील आपण या पूजेसाठी सेवेसाठी वापरू शकता। कमळगट्ट्याची मणी आणि पिवळी मोहरी आपल्याला जे पूजेचे साहित्याचं दुकान असतं त्या ठिकाणी मिळतं, त्या ठिकाणी या 2 वस्तू नक्कीच मिळून जातील। सेवेची सुरुवात आपल्याला करायची आहे 5 नोव्हेंबर 2023 रोजी। 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर म्हणजे लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे। 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर रोज आपल्याला संध्याकाळी सेवा करायची आणि 12 नोव्हेंबरच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी ही सेवा आपल्याला करायची आहे। आता ही सेवा कशी करायची ते मी सांगते, ऐका तर मग। आपल्याला अष्टमीच्या दिवशी पहिल्या दिवशी कुलदेवतेच्या टाकावरती पुरुष सूक्तानी अभिषेक करायचा।
त्याचप्रमाणे कुलदेवतेच्या टाकावरती अष्टमीला कुंकुमार्चन करायचं, म्हणजेच ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. 108 वेळा आपल्या पाचही बोटांनी टाकावरती कुंकू व्हायचं आणि कुंकुमार्चन करायचं आहे. त्याचप्रमाणे अष्टमीच्या दिवशी आपल्याला देवाच्या ज्या काही देवहरत मूर्ती असतात त्यांच्यावरती फुलांनी पाणी शिंपडायचं आहे आणि गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. कुलदेवतेच्या टाकावरती अभिषेक आणि कुंकुमार्चन हे सर्व आपल्याला अष्टमीच्या दिवशीच, म्हणजे 5 नोव्हेंबरच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही करायचं आहे, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, आपल्याला ही सर्व सेवा पहिल्या दिवशी करायची आहे. त्यानंतर अष्टमी ते अमावस्या म्हणजेच 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर रोज आपल्याला दारामध्ये प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म रांगोळी काढायची आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गायीची पावलं, लक्ष्मीची पावलं, त्यावरती हळद कुंकू ही सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा अष्टमी ते अमावस्ये आपल्याला रोज करायची आहे. आपल्याला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं, त्यानंतर देवघराजवळ येऊन बसायचं, तिथली जागा थोडीशी स्वच्छ करायची. अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी हे सर्व करायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची, जिथे आपण रोज अगरबत्ती धूप लावतो त्याची रक्षा, किंवा जर तो संच बॉक्स उपलब्ध झाला असेल तर त्यामध्ये आपल्याला रक्षा मिळालेली असेल, किंवा अंगारा असेल तो अंगारा आणि पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. यावरती अथर्ववल्गा सूक्त 11 वेळा पठण करायचा, कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणायचा आणि एक माळ आपल्या कोणत्याही ज्या देवावरती श्रद्धा असेल त्या देवाची जपायची आहे. हे सर्व पठण झाल्यानंतर सर्व स्तोत्र आणि मंत्रांना अभिमंत्रित झालेली पिवळी मोहरी आणि अंगारा आपल्या घरामध्ये सर्वत्र चौफेर टाकून द्यायचा आहे. असं आपल्याला रोज संध्याकाळी अमावस्येपर्यंत करायचं आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी ही कृती आपल्याला करायची आहे. अशा प्रकारची ही सेवा अष्टमीपासून 5 नोव्हेंबरपासून तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनापर्यंत करायची आहे. माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरात प्रवेश करेल आणि अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर निघून जाईल. हा उपाय नक्कीच करा. माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद अखंड आपल्यावर राहील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.